नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक पॉईंट पाच चिल्ड्रन आर गोईंग टू स्कूल या पोएमचा वर्कशॉप क्वेश्चन आन्सर कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा ते अगदी सहजपणे आज आपण बघूया इन दिस वर्कशॉप या वर्कशॉपमध्ये तुम्हाला एक ते नऊ ॲक्टिव्हिटीज क्वेश्चन दिलेले आहे तो प्रत्येक क्वेश्चन आपण आता वन बाय वन म्हणजे पाठोपाठ एक कसे सोडवायचे ते आपण आता बघणार आहोत तर क्वेश्चन वन रीड द पोएम अलाउड ही पोयम पूर्ण मोठ्याने एकदा आपल्याला वाचन करायची आहे आणि तो आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे ते वाचन केलेले तुम्ही परत एकदा वाचू शकतात आता क्वेश्चन दोन बघा फाइंड ॲटलीस्ट टू थिंग्स फ्रॉम द पोएम दॅट शोज द फॉलोईंग इट इज अर्ली मॉर्निंग इट इज अर्ली मॉर्निंग हे दर्शवण्यासाठी आपल्याला कवितेतल्या कोणत्या ओळी आपल्याला तिथे दर्शवलेले आहे ते आपण बघणार आहोत कोणती ओळ आहे बघा मॉर्निंग लाईट स्प्रेड्स ओवर द अर्थ म्हणजे सगळीकडे पृथ्वी तलावरती सकाळचा जो प्रकाश पडलेला आहे सूर्याचा म्हणजे यावरून लक्षात येईल की ही सकाळची वेळ आहे अर्ली मॉर्निंग आहे दुसरी ओळ आहे द सन आफ्टर हिज मॉर्निंग डीप इन द रिवर ड्रेस अप इन हिज गोल्डन मस्लिन टर्बेन यावरून आपल्या लक्षात येईल की सकाळी सकाळी सूर्य जसं नदीतून डुबकी घेऊन वरती आलेलं आहे आणि ड्रेस कसा परिधान केलेला या आहे यावरून लक्षात येईल की इट इज द अर्ली मॉर्निंग टाईम आहे नेक्स्ट बी आकडा द ॲटमॉस्फिअर इज प्लिझंट याचा अर्थ काय तेथील ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण सगळं वातावरण कसं एकदम आनंददायी हॅपी कशावरून दिसतंय कविते त्या कवितेतल्या काही ओळी अशा आहे की ते सकाळचं वातावरण खूप आनंददायी होतं त्यामध्ये बघा ब्रिजेश सिंग डिअर सॉंग्स ऑफ ब्लेसिंग म्हणजे ज्या वाऱ्याची झुळूक आहे सकाळची तीसुद्धा एक ते मुलं शाळेत जात असताना सॉंग्स म्हणजे गीत गात आहे आणि ब्लेसिंग म्हणजे त्यांना एक आशीर्वादपर ती गीत त्यांच्यावरती ती गात आहे यावरून ते वातावरण खूप आनंदी आहे हे लक्षात येतं त्यानंतर दुसरं आहे फ्रॅग्रांट फ्लावर्स आवेकंद स्लिपी रोड्स म्हणजे काय की सकाळी जे फुले आहेत त्यांचा फ्रॅग्रांट म्हणजे सुगंध तो रात्रभर शांत असलेले रोड्स सकाळी त्यांना जागा करण्याचं काम करतोय म्हणजे रात्रभर जसे रोड शांत असतात याचा अर्थ काय कवी म्हणतात ते झोपी गेलेले आणि म्हणून तो सकाळी जागा करण्याचं काम सकाळी सकाळी फुलांचा सुगंध हे करत आहे यावरून ते वातावरण खूप आल्हाद आणि आनंदी आहे या लक्षात येतं या दोन गोष्टीवरून क्वेश्चन नंबर थ्री अपार्ट फ्रॉम द चिल्ड्रन नो अदर ह्युमन बिइंग्स आर मेन्शन इन द पोएम हाऊ येवर मेनी नॅचरल इलेमेंट्स आर शोन टू ॲक्ट लाईक पर्सन राईट व्हॉट इच ऑफ देम डज म्हणजे या कवितेमध्ये अपार्ट फ्रॉम चिल्ड्रन म्हणजे मुलांच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही व्यक्ती त्यात मेन्शन किंवा त्याचा समावेश केलेला नाही परंतु काही नॅचरल इलेमेंट्स म्हणजे नैसर्गिक घटक याच्यात त्यांचा समावेश केलेला आहे जसे की ते अगदी व्यक्तीसारखे पुरुषांप्रमाणे किंवा व्यक्तीसारखे ते आपल्या कृती करता नाही हे असं कवीने दाखवलेलं आहे मग कोणकोणते आहे बघा द स्काय आता स्काय इथे हे एक नॅचरल एलिमेंट आहे हे नैसर्गिक घटक आहे पण तो एखाद्या व्यक्तीप्रमाणे कृती करतो कशावरून हे कवीन असं म्हटलेलं आहे बघा बघा स्काय बोज हिज हेड इन रिस्पेक्ट आकाशाने आपले डोके त्या मुलांबद्दलचा आदर दर्शवण्यासाठी नतमस्तक झालेलं आहे की मुले सकाळी शाळेला चालली द चिल्ड्रन्स आर गोइंग टू स्कूल आकाश प्रत्यक्ष असं करत नाही आकाशाचं डोकं कधी आपण टेकवताना दिसत नाही पण कवीने त्याची एक कल्पना केलेली आहे म्हणून म्हटलेलं आहे द स्काय बोज हीज हेड इन रिस्पेक्ट दुसरं काय आहे द सन बघा आता सन नैसर्गिक घटक आहे सूर्य मग सूर्यगाने काय केलं ड्रेस्ड अप इन हीच गोल्डन मुस्लिम टर्बेल त्यांनी सुद्धा सकाळी नदीत आंघोळ करून आपला सुवर्ण मुकुट पागोट म्हणतो ना पण डोक्यात घालतो त्याला मुकुट परिधान केलेलं आहे यावरून लक्षात येईल की हे ये सुद्धा ही नैसर्गिक घटक आहे ही कुठली व्यक्ती नसून ती सुद्धा काहीतरी स्वतः कृती करत आहे या दर्शवलेलं आहे ब्रिजेस आता वाऱ्याची झोळूक ही नैसर्गिक आहे ते आपल्याला दिसत आहे नाही पण आपल्याला माहिती आहे वाऱ्याची झुळूक येते पानं हलतात झाडं हलतात ब्रिजेस सिंग्स देअर सॉन्ग्स ऑफ ब्लेसिंग म्हणजे त्या वाऱ्याची झुळूकसुद्धा एक गीत मधुर किंवा ते त्यांना ब्लेसिंग म्हणजे आशीर्वाद त्या मुलांना देत आहे हे आपल्या लक्षात येईल म्हणजे ब्रिज ही एक नॅचरल घटक आहे आणि तो सुद्धा एक कृती करतोय व्यक्तीप्रमाणे म्हणून त्याला असं म्हटलेलं आहे पुढचा फ्रॅग्रान्स फ्लावर्स फुलांचा सुगंध काय करतो द स्लिपी रोड म्हणजे जागे करणे स्लिपी म्हणजे झोपलेले रोड्स म्हणजे रस्ते रात्रभर शांत असलेले रस्ते सकाळी सकाळी त्यांना जागे करणे म्हणजे जसं आई एखाद्या लहान मुलाला उठवते सकाळी झोपेतून तसं या फुलांचा सुगंध त्या झोपलेल्या रोडला किंवा शांत असलेल्या रस्त्यांना जागे करण्याचं काम करतो म्हणजे हे एक नॅचरल एलिमेंट्स माणसासारख्या कृती करतो हे कवीने याच्यात दर्शवलेले द पीपल आता हे एक ट्री झाड आहे आणि ते काय करत आहे की जे मुले शाळेत जात असताना त्याने वेव्स हीज हँड झाडाला हात नसतात परंतु ज्या फांद्या आहे जणू कवीला ते वाटतं की झाडाच्या फांद्या असा हलवत त्या मुलांचं स्वागत करत आहे त्यालासुद्धा खूप आनंद होत आहे म्हणजे हे एक नॅचरल एलिमेंट आहे ती सुद्धा करते ते सुद्धा कृती करतोय व्यक्तीप्रमाणे हे दासवलेलं आहे त्यानंतर एव्हरी पार्टिकल ऑफ द अर्थ म्हणजे या पृथ्वी तलावरती जे पार्टिकल म्हणजे कण काय केलेलं आहे त्यांनी एव्हरी पार्टिकल ऑफ द अर्थ थ्रोब्स लाईक अ मदर्स हर्ट म्हणजे प्रत्येक कण आईच्या हृदयाप्रमाणे धडधडतोय प्रत्यक्षात कण कुठला एखादा पार्टिकल नॅचरल इलेमेंट आहे नैसर्गिक घटक असतो तो कुठे धडधड करत नाहीत तरी पण आईच्या हृदयाप्रमाणे धडधडतोय हे कवीला त्याच्यातून दर्शवायचं आहे जे हे नॅचरल इलेमेंट्स जरी असले तरी ते व्यक्तीप्रमाणे कृती करत आहे हे कवितेत त्यांनी दाखवलेले नेक्स्ट बघा ह्या प्रश्नामध्ये क्वेश्चन तीनमध्ये उपप्रश्न आहे वाय आर दीज रिटर्न विथ द कॅपिटल लेटर्स ॲट द बिगिनिंग काही शब्द जसं की द स्काय द सन ब्रीज ब्रीज आहे ना फ्रॅग्रान्स फ्लावर्स पिंपल आणि अर्थ हे ये शब्द यांची सुरुवात कॅपिटल लेटरने दाश शोधलेली कारण द नेम ऑफ नेचर इलेमेंट्स आर रिप्रेझेंटेड इन द पोएम ॲज ह्युमन म्हणजे या कवितेमध्ये हे नैसर्गिक घटक मानवाप्रमाणे कृती करत आहे आणि अँड द नेम ऑफ ह्युमन म्हणजे जसं व्यक्तीचं नाव पर्सन व्यक्ती ऑलवेज बिगीन विथ द कॅपिटल लेटर्स ही आपल्याला माहिती आहे की व्यक्तीचं नाव असेल तर आपण नेहमी त्याची सुरुवात कॅपिटल लेटरने करतो लिहितानी त्याप्रमाणे दे आर कन्सिडर ॲज अ प्रॉपर नाऊन म्हणून त्यांना आपण विशेष नाम म्हणतो प्रॉपर नाऊन म्हणजे विशेष नाम आणि विशेष नामाची सुरुवात कॅपिटल लेटरने होत असते अशा पद्धतीने म्हणून त्यांचं आपण कॅपिटल लेटर लिहिलेलं क्वेश्चन नंबर फोर व्हॉट डज टाईम डू व्हॉट डू वी अंडरस्टँड फ्रॉम हिज ॲक्शन वेळ काय करत आहे आणि व्हॉट डू ए अँडस्टार फॉर्म ही ॲक्शन आणि त्याच्या कृतीवरून आपल्या काय लक्षात येईल ते बघा कवितेत म्हटलेलं आहे टाईम इज सिटिंग ऑन अँड ओल्ड रोप अँड फ्लाईंग पिजन्स इन द स्काय वेळ म्हणजे काळ जुन्या छतावर बसलेला आहे आणि पिजन म्हणजे कबूतर आकाशात उडत आहे भरारी येत आहे यावरून इट शोज टाईम इज वॉचिंग द ॲक्टिव्हिटी ऑफ पीपल म्हणजे काळ लोकांच्या ऍक्टिव्हिटी म्हणजे कृती वरून निरीक्षण करतोय अँड विदाऊट बीइंग नोटीस अँड ही व्हेरी क्विकली विदाउट बीइंग नोटीस म्हणजे ते आपल्या लक्षात येणार नाही किंवा येत नाही की काळवरून बघत आहे आणि हे पटापट तो करत आहे एक कृती होत आहे काळ बघत आहे हे वरून आपल्याला लक्षात येईल बघा अतिशय सोप्या पद्धतीने की काळ काय करत आहे आणि ते आपल्या लक्षात येते की तो वरून आपल्या सगळ्यावरती त्याचं निरीक्षण करतो आहे हे आपल्याला लक्षात येईल या ओळीवरून क्वेश्चन फाईव्ह द होल वर्ल्ड इज हॅपी बिकॉज चिल्ड्रन आर गोईंग टू स्कूल वाय इज इट सो डिस्कस इट इन द क्लासरूम या प्रश्नाचं चर्चा आपल्याला वर्गातच करायची आहे पण आपण ह्या व्हिडिओमध्ये काय सांगू शकतो की या सकाळच्या वातावरणामध्ये जे मुले शाळेत जातात त्यांच्यासाठी सर्व जग आनंदाने किंवा आनंद व्यक्त करत आहे जसे की एखादा मूल शाळेत जाताना आईवडिलांना आनंद होतो कारण भविष्याला पुढे तो सक्सेसफुल होणार आहे या देशाचं भवितव्य त्यांच्या हातात आहे म्हणून होल वर्ल्ड म्हणजे पूर्ण जग सगळं मुले शाळेत जाताना आनंदी होत असेल असं कवीला या कवितेतून या प्रश्नातून सांगायचं आहे यावर आपण प्रत्येक जण त्याच्यात वर्गात तुम्ही चर्चा करू शकता यानंतरचे प्रश्न नेक्स्ट व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ओके धन्यवाद